गरज होती तेवढंच महत्त्वाचं काम होतं. बोला ना. मी आज तुमच्याकडे माझ्या राजवीरसाठी मनवाचा हात मागायला आले. मग आता काही आयुष्यभर तुझं लग्न होत नाही राजवीर. मनवाकडून होकार येणार नाही याची काळजी मी घे. तुला राजवीर सर आवडतात का? त्या दृष्टीने कधी विचार केला नाही ग मी त्यांच्याबद्दल. काय मध्येच आलंय मला कळत नाही अचानकच. आता मोहितांशी नातं जुळण्याचा योग चालून आलाय म्हटल्यावर चांगलंच वागणार ना ही माणसं. मला काही खोटेपणा नाही दिसला. आधी काही मेसेजेसचं प्रकरण झालं, अजूनही लोक आमच्याबद्दल बोलतात. आणि फक्त या एका कारणासाठी मी लग्नाला होकार देऊ का? अजून काही होकार आला नाही ना सावंतरावांकडनं? नाव, घर, ऑफिस या पलीकडे माणूस म्हणून मी ओळखायला हवं ना समोरच्या माणसाला. बट डोंट वरी, मी नीट विचार करून लवकरच निर्णय घेईन. मोहिते पाटलांशी सोयरी करायची एवढा का त्यात विचार करायचा आहे? जशी काय मोठी राजकन्याच लागून गेली ही. स्पेसिफिकली राजवीर विषयी माहिती काढली. काय माहिती मिळाली? त्यांच्याबद्दल बाहेर लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. मला जरा विचार करू दे. अजून किती दिवस विचार करणार आहेस काकू? तुम्ही उत्तर दे ना माझ्या प्रश्नाचं. खूप काम असतात का तुला का वेळच मिळाला नाही विचार करायला? काय ग तू आज लवकर कसे काय? राजवीर मोहितेंच्या आजी भेटलेल्या मंदिरात. मग तू तुझं डिसिजन दिलंस? माझ्याच बाबतीत असं का घडलं? मी पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी मागितलं. रितसर मागणी घातली लग्नासाठी. मी त्यांचा अपमान नाही केला, मी कुठली जबरदस्ती नाही केली, पण मग नकार. नकार होकारात बदलणारा राजवीर मोहिते पाटील, त्या साध्या मुलीने दिलेला एवढा मोठा नकार ऍक्सेप्टच कसं काय केला असतो? तिचा नकार मी होकारात बदलून दाखवेनच. मी माझा डिसिजन तुम्हाला सांगितलाय. आय नो तुम्ही विचार केला असेल आणि विचार करूनच डिसिजन घेतला असेल. मला नाही वाटत माझं डिसिजन बदलेल असं. असं नाही होणार आणि तिचा होकार घेण्यासाठी मी काही करायला तयार आहे. मला पुन्हा उशीर झाला. तुम्हाला किती उशीर झाला असता तरी मी थांबलो असतो. माझा डिसिजन प्रत्यक्ष ऐकण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलंय. मी आज भेटले त्यांना. काय काय झालं? काय म्हणाले ते? बर ते जाऊ दे, तू काय म्हणालीस? सगळं असंच होणार आहे. पण आता आपला प्लॅन फसू देऊ नका प्लीज. शक्यच नाही. हुकमाचं एक अजूनही मी माझ्या हातात राखून ठेवलंय. मी बदलणार आणि तुम्हाला जिंकणार मनवा. अगं मनवाचं राजवीरचे लग्न होऊन नाही चालणार. का? कारण माझं प्रेम आहे मनवावर. समजा या दरम्यान तिला कोणी दुसरा मुलगा आवडला तर? मग त्या मुलाचं दुर्दैव. कसला विचार चाललाय एवढा? कसला नाही, मी कशाला राजवीरचा विचार करू? राजवीर बद्दल मी विचारलंच नाही तुला. आणि हो, राजवीर तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. दवे मी ट्रॅप शूटिंगला चाललोय, तुम्ही तिकडे साडी राहिले. या माई झाली तयारी? अरे होतेच आहे. मग चल मी तुला जाता आता सोडतो पटकन. आज देवळात नाही जायचंय, घरातच पूजेची तयारी करते. का? आता दिवाळी आली ना तोंडावर, म्हटलं घरात राहून सगळी इथलीच तयारी करून घेते. माई करंजा करशील? तू खाणार आहेस ना, मग नक्की करणार. माई माझ्यासाठी सुद्धा. अगो करणार आहे ना. पण माई झेपेल तेवढेच कष्ट घे, उगाच दगदग करू नकोस. चल ग तुला सोडतो मी कॉलेजला. दादा कॉलेज नाहीये, सुट्ट्या लागल्यात आम्हाला दिवाळीच्या. एन्जॉय कर, पण माईला जरा कामात मदत कर. अरे का कॅल्क्युलेटरची बटन तोडतोस? काय बाबा
काम करतो. अरे काय करतोयस बाबा? डोक्यात आहे ना बिझनेसची आयडिया आली आहे म्हणून प्रपोजल तयार करतोय. गुड, व्हेरी गुड. नितीश, तुझं सगळ्यात मोठं ऍसेट काय माहितीये? तुझं एज. करेक्ट बाबा, म्हणून तर मी वेगवेगळी प्रपोजल तपासून बघतोय. फाईन, व्हेरी गुड. अरे तुला आवडतं काम करायला मिळावं म्हणून तर मी तुला फ्रीडम दिलंय. आणि ते शोधण्यामध्ये इतका वेळ वाया घालू नकोस की बाकीचे लोक पुढे जातील आणि तुझी महत्वाची उमेदीची वर्ष वाया जातील. हो बाबा, मला ते बघ, दोन वेळा जेवणाची, कपड्याची, घराची सगळी व्यवस्था मी केली आहे. बरोबर बरोबर. काहीतरी बेस्ट, काहीतरी वेगळं करून दाखवेन यामध्ये वेळ वाया घालू नकोस. काहीतरी सुरू कर, झोकून दे स्वतःला आणि आपोआप हे करत असताना तुला अनुभव येईल, यश मिळेल, अपयश मिळेल, पण यातून काहीतरी शिकशील हे नक्की. करेक्ट आहे. नितीश बेटा, तू हुशार आहेस, स्मार्ट आहेस, पण बसून बसून विचार करून बुद्धीला गंज चढतो. त्यापेक्षा ठोस काहीतरी कर आणि चुकलास ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पटतंय का तुला? हो बाबा. गुड. रे, बोलण्याच्या नादात मी विसरून गेलो की पेन्शन क्रेडिट झालंय बँकेमध्ये, मेसेज आला होता. आता हा चेक जो आहे तो वॉर विडो फंडमध्ये जमा करायचा, करून टाक. बाबा, दर महिन्याला तुम्ही वॉर विडोज फंडला का चेक देता? अरे सोल्जरच्या मनामध्ये वॉर विडोज फंड या कन्सेप्ट बद्दल जितकी आत्मीयता आहे ना, तितकी आत्मीयता दुसरं कशातही असू शकत नाही. मनवाने राजवीरशी लग्नासाठी होकार द्यावा हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. राजवीर साठी तू प्रार्थना करत राह माई. राजवीर मधल्या जंगली जनावराला मी मरू देणार नाही. त्यासाठी मनवाला या घरची सून देखील होऊ देणार नाही. ती मनवा माझ्या मार्गात प्रॉब्लेम बनतीये, पण आता लवकरात लवकर या प्रॉब्लेमचा सोक्षमोक्ष लावायला हवा. राया जबडे, आता जशी स्वतःच्या पायानं चालत आलीस तशीच चालती हो का? हात धरून बाहेर हाकलून देऊ. सगळ्या गोष्टी पप्पांना इन्स्ट्रक्ट करत राहते. पप्पा असं नाही करायचं, आईला ओरडलं तर बॅड मॅनर्स असतं. पप्पा आईला मदत केली तर गुड मॅनर्स असतं. मी तर आईला सगळी मदत करते. तू आईला मदत करतो का? अभ्यास केला, तू आईला मदत केली तर आई आपल्याला गुड मॅनर्स म्हणते. म्हणजे बेसिकली आईची चमची आहे का थोडीशी? तुझं प्रेम आहे माझ्यावर, आहे ना? सांग ना मीरा, तुझं प्रेम नाही आहे माझ्या? तू खोटं बोलतेस ना. तिथे हात सोड माझा, तिथे हात सोड. सिनेमाला चाललाय ना? हा. बर, जावा जावा, उशीर होईल. काय झालं? मी तिकीट वरच विसरलो. तू पण ना सूर्या, तू बस गाडीत, मी पटकन घेऊन येतो. अलमली आल्या होत्या घरी. कक्का आली होती? माझ्याच त्या खूप बोलल्या मला. मला म्हणाल्या की नाती जपायल्याशी दात जोडायला खूप वेळ लागतो आणि ते तुटायला एक क्षण पुरेसा असतो. खूप बोलल्या मला. मी या शालमलीला आता सोडणार नाही.